नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताची एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे एकतर देशामध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा 7,000 टप्पा पार झालेला आहे. देशात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण रुग्ण जे आहेत ते 7,447 असून जवळपास 643 रुग्ण आत्तापर्यंत बरे झालेले आहेत, तर 249 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1,035 नवीन रुग्ण दाखल झालेत आणि यामध्ये 40 जणांचा मृत्यूही देशात झालेला आहे गेल्या 24 तासांमध्ये. तर आत्तापर्यंत 24 तासात सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय, भारतात 7,000 टप्पा कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांनी पार केलेला आहे. गेल्या 24 तासामध्ये इतक्या मोठ्या मृत्यूची नोंद देखील झालेली आहे. आणि राज्यातल्या आणि देशातल्या घडामोडी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास, त्याचबरोबर पुण्याहून आहे वैभव सोनावणे आणि मुंबईहून आहे सागर कुलकर्णी. सर्वप्रथम वैभव, प्रशांत, मी तुझ्याकडे येते. आपण पाहतोय देशामध्ये जवळपास कोरोनाग्रस्तांचा आकडा जो आहे तो आता 7,000 पोहोचलेला आहे. धक्कादायक बाब आहे, कारण मृत्यूची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसतीये. बरोबर मनाली, ज्या पद्धतीने आकडेवारी आहे, आकडेवारी आपल्याला निश्चित कळेल की आता 7,000 टप्पा देश पातळीवर पार झालेला आहे. आणि या घडीला जर बघितलं, ज्यावेळी देशामध्ये 7,447 रुग्ण आहे, त्यामध्ये जवळपास 643 रुग्ण ठीक झालेले आहेत. आतापर्यंत 229 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि गेल्या 24 तासामध्ये 1,035 हे नवीन रुग्ण आलेले आहेत. आतापर्यंत जी 24 तासाची आकडेवारी होती त्यामध्ये प्रथमतःच 1,000 टप्पा कोरोना व्हायरस ग्रस्तांनी पार केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त सर्वोच्च मृत्यू संख्या देखील आजचीच आहे. आज 40 मृत्यूंची नवीन प्रकरण पुढे आलेली आहे. सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक प्रकरण हे 24 तासात पुढे आलेले आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, याच मुद्द्यावरती आज केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 11:00 चर्चा करणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, यापूर्वी 2 राज्यांनी ओडिशा आणि पंजाब या 2 राज्यांनी आगामी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं, गेल्या 10 दिवसाची जर आकडेवारी बघितली तर जी आकडेवारी 50 नवीन रुग्णांनी सुरुवात झाली होती ती आता 1,000 पोहोचली आहे. दररोज ही आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे धोका देखील वाढत आहे. त्याचमुळे मुख्यमंत्र्यांच्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, कारण की त्यानंतर होऊ शकतं पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करतील. सोबतच वेळ आणि दिवस या संदर्भातला अंतिम निर्णय देखील आजच्या या बैठकीनंतरच होईल असंही बोलल्या जात आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, जगामध्ये ज्या पद्धतीनं कोरोना व्हायरसचे संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे त्याच पातळीवर देशात देखील कोरोना व्हायरसच्या लोकांची संख्या वाढत आहे. ज्या पद्धतीनं इटलीची संख्या वाढत होती त्या तुलनेमध्ये भारताची संख्या नाही आहे. पण ज्या दिवशी इटलीमध्ये लॉकडाऊन झाला त्याच दिवशी भारतामध्ये लॉकडाऊन होता. पण इटली हा 1,00,000 पार पोहोचलेला आहे, भारत अजूनही 7,000 टप्पा त्यांनी पार केलेला आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं, कुठेतरी लॉकडाऊन सक्सेसही होत आहे पण ही संख्या देखील वाढत आहे. तर ही संख्या कशी रोखायची हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मनाली.